नाही, काहीच नाही बदललं. काय बदललं? तेल पाणी वाढलं, सारे भाजीपाला थोडी महाग आहे. मध्य प्रदेशात 2018 झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी बीबीसी न्यूज मराठीनं कामिना जगदेव गवई यांची विदारक कहाणी मांडली होती. पाच वर्षानंतर पुन्हा एकदा बीबीसी मराठीनं कामिनाबाईंची भेट घेतली. डोळ्याचं ऑपरेशन करावं लागते आता. एका डोळ्याचं ऑपरेशन झालं, एका डोळ्यानं दिसत नाही. बरी झाली, सांग मग काय करतो. बरी ऐकू नाही येत. कोण तू काय म्हणतं तर तुले आता मग ठेकाऊन राहतात. आता तर ऐकूच येत नाही. अलिबाग इथला फरक पडला बा 5 वर्षात. मध्य प्रदेशातल्या याच महूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. याच महूमध्ये एका शतकानंतरही दलित समाजातल्या माणसांच्या नशिबी येत आहे ते उपेक्षितांचं जीवन. वस्तीत अजूनही मूलभूत सुविधांची वानवा आहे. इथं राहणारी बहुतांश कुटुंब कचरा वेचण्याचं काम करतात. त्यातली बरीचशी कुटुंब ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून इथं स्थलांतरित झाली आहेत. कामिनाबाई त्यांच्यापैकीच एक. गेली 30 वर्ष कचऱ्यातून मिळणाऱ्या रोजच्या कमाईवर त्यांचं घर चालतं. पण महागाई इतकी आहे की त्यात त्यांचं भागत नाही आहे. काय नाही बाबा, 200, 100, कोणावेळी 100, कोणावेळी 50 असे होतात. दूर दूर जावं लागतं, 2-2 कोस, 3-3 कोस. आणि त्याचं वजन आलं तर बरं, नाही तर गाडीवाली घेत नाही. ती 50 रुपये घेतात, त्यात 50 रुपये त्याला देवा की आम्ही खावा. 10 रुपये किलो, 5 रुपये किलो, पुष्ट 3 रुपये किलो, आणि हे प्लास्टिक 7-8 रुपये किलो. बस काय करतील ते भंगारवाली, काय करतील? माग नाही ना, स्वस्त आहे सर. आणि त्याच्यावर ते खाया पियाचं हे माग, काय करायचं आहे ते मजुरीत नाही. दररोज आणणं, दररोज खाणं, एक खटना तेल भरायला पैसा सापडत ना कायले. तेल पाणी वाढलं, सारे भाजीपाला थोडी महाग आहे. आपल्या 20 रुपयाची गड्डी एवढी मेथीची भाजी 20 रुपयाची, आणि डाळ 30 रुपयाची पाव भर. मुगाची तुरीची 30 रुपये पाव. काय खा त्यात? मजुरी पाहिली 100 रुपये, 150 रुपये, याच्याबद्दल मजुरी नाही. आजकाल कोण नाही. एकोणीसशे 70 दशकात महाराष्ट्रात आलेल्या भीषण दुष्काळाच्या काळात त्यांचं कुटुंब अकोल्यातून महूमध्ये पोट भरण्यासाठी आलं. अल्पावधीतच त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर कामिनाबाईंच्या नशिबी आलं पुन्हा एकदा हा लपेष्टांचं जगणं. मालक किती दिवसात आम्हाला 20-30 वर्ष झाले, पण तरी पगार नाही. पगार तर पाहिजे. ते सरकारचं राशन भेटत का? 5 किलो मध्ये काय काय भेटत? तांदूळ आणि साखर आणि गहू, बस 5 किलो. 70 कामिना यांना गेल्या 30 वर्षात साधी विधवा पेन्शनही मिळाली नाहीये. त्या पेन्शनला पगार असं म्हणतायत. नाव बदलत असते तर पैसे भेटत असते, पगार भेटत असते. म्हातारपणी काय खा. का नाव बदलत नाहीत ते? नाव का बदलत नाही? काय नाव आहे? मा काम आहे ना. आणि त्यानं मानलं एम आहे ना, अजार काटा राहिला काम आहे ना, आणि राशन काटा राह एम आहे ना. मग ते 2 नावं झाले ना. मग ते 2 नावानं ना पगारही होय ना कंटाळी भेटे. आता भेटे नाही पहिले. आता ते नाव पाहतात ना, ते आधार कार्ड द्या आम्हाला कंटोलाच्या वक्ती, राशन कार्ड आणा, हे असं करून मग ते हे होते. मग कसं राहावं लागते, काय करतो? नाही काहीच नाही बदललं. काय बदललं? नावच नाही बदलून राहिलं. पगार पाहिजे. पगार असला कसा 500 मन का 1000 मन भेटतात तर ते मरण्याच्या टायमात तर कमी येतील. आधार आणि रेशन कार्डामध्ये झालेल्या नावाच्या घोळ्याचा फटका त्यांना बसलाय. तसंच त्यांचं वय 60 जास्त असल्यामुळे त्यांना या योजनेसाठी पात्र नसल्याचं सांगण्यात आलंय. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं
पुऱ्या विश्वाचा साऱ्यातून मोठा संविधान लिवला, साऱ्यातून चांगला संविधान लिवला. दुर्भाग्य त्याच्या जन्मभूमीवर त्याचा संविधान लागू होत नाही. हे जो कॅन्टोन्मेंट क्षेत्र आहे, या कॅन्टोन्मेंट छावणीमध्ये 1925 कानून आतापर्यंत लागू आहे. केंद्र सरकार एक मोहीम चालून राहिली स्वच्छता अभियानच्या तहत, प्रत्येक घरामध्ये बाहेर शौचालय नको करा, तुम्ही घरामध्ये शौचालयाचं निर्माण करा. परंतु महू गावामध्ये जे वंचित वर्गाची जे वस्ती आहे, ते स्वतःसाठी एक संडास तक्के नाही बांधू शकत. याच्यावर मोठं काहीच दुर्भाग्य नाही. गेल्या 30 वर्षांमध्ये महू आणि इंदूरमध्ये आमूलाग्र बदल घडून आले. इंदूर देशात सतत काही वर्ष सर्वात स्वच्छ शहर म्हणून अग्रणी झालं. पण इंदूर स्वच्छ ठेवणारे कामिनाबाईंचे हे हात मात्र अजूनही रितेच आहेत. मी त्यांना भेटून निघताना त्यांनी अर्जवीच्या स्वरात सांगितलं, पेन्शन मिळाली तर मला जगणं सोपं होईल, काहीतरी कृपा करून त्यासाठी कर मुला. निलेश दोत्रे, BBC मराठी न्यूज, महू, मध्य प्रदेश. बदल हाय.